महाराष्ट्र राज्यासह सांगली जिल्ह्यात कोविड-19 दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे। या महामारीला रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन मोहीम सुरू केली आहे। यात पोलीस, महापालिका, आरोग्य प्रशासन, डॉक्टर, नर्सेस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अधिष्ठान्त आणि कर्मचारी युद्ध स्तरावर झटत आहेत, दिवसरात्र आपले योगदान देत आहेत। त्यात स्वतः जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गोडाम, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे, मिरजेचे पोलीस उपाध्यक्ष अशोक विरकर, पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार सह अनेक अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर असताना मात्र मिरजचे निष्कर्षीय तहसीलदार दगडू कुंभार हे कुठेच फील्डवर दिसत नाहीत। ते त्यांच्या AC केबिनमधून बाहेर पडायला तयार नाहीत, त्यामुळे तहसीलदार दगडू कुंभार यांची तात्काळ बदली करावी व या ठिकाणी कार्यतत्पर तहसीलदारांची नेमणूक करावी अशी घणघणात टीका कामगार नेते आणि शिवसेना नेते महेश कुमार कांबळे यांनी केली आहे। राज्यासह सांगली जिल्ह्यामध्ये जे कोरोनाचं प्रमाण अतिशय वेगानं वाढत आहे, त्यामध्ये गेले 15 दिवस झालं आम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बघत असताना आम्हाला असं निदर्शनास आलं की पोलीस प्रशासन हे दिवस रात्र झटायला लागले। पोलीस प्रशासनचे अधिकारी सगळे कर्मचारी दिवस रात्र स्वतःला झोकून देऊन काम करतायत। पोलिसांच्या बरोबर महापालिका प्रशासन आहे, महापालिका प्रशासनाचे सुद्धा सगळे अधिकारी कर्मचारी जीव झोकून काम करतायत, पण आमच्या इथल्या महसूल प्रशासनाला जाग कधी येणार हा प्रश्न आमच्या समोर पडलाय। मिरजेचं एक दुर्दैव असतं की मिरजेला दगडू कुंभार नावाचा दगडासारखाच एक तहसीलदार मिळालाय आणि अतिशय निष्क्रिय स्वरूपाचा अधिकारी आहे। या पोलिसांच्या बरोबरीनं महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीनं कधीच रस्त्यावर उतरलेले हे अधिकारी दिसलेले नाहीत, म्हणून माझी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक विनंती आहे, जसे पोलीस प्रशासनाचं सुद्धा कर्तव्य आहे, महापालिका प्रशासनाचं कर्तव्य आहे, तसं महसूल प्रशासनाचं सुद्धा कर्तव्य आहे आणि त्या मिरजेचे दगडू कुंभार जे तहसीलदार आहेत त्यांना कशा पद्धतीनं रस्त्यावर उतरायला पाहिजे किंवा अशा पद्धतीच्या त्यांना इन्स्ट्रक्शन द्या, नसेल तर त्यांची तात्काळ मिरजेतून बदली करून चांगला कार्यक्षम तहसीलदार मिरजेसारखे आमच्या महसूल विभागाला इन्सिडेंट कमांडर म्हणून द्या अशी मी आमच्या शिवसेनेच्या वतीनं आज जाहीर मागणी करतो।